माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी 2 दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली होती आज न्यायालय, ती आज न्यायालयाने फेटाळून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यात हकीकत अशी की माजी आमदार रमेश कदम हे महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी त्यांची आजी बायडा क्षीरसागर यांना दुग्ध व्यवसायासाठी 5 लाखा चे कर्ज मंजूर केले होते. ते कर्ज बेकायदेशीररित्या मंजूर केल्याबाबतची फिर्याद अनिल मस्के यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सदरची घटना ही 2014 सालची असून त्याबाबतची फिर्याद मस्के यांनी 2017 साली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावर आरोपीस 2023 मध्ये अटक करून विशेष न्यायालयापुढे हजर केले होते. आज युक्तिवादाच्या वेळेस युक्तिवाद मांडताना सदरची रक्कम ही बायडा क्षीरसागर यांच्याच खात्यावर असून ती पोलिसांनी जप्त केलेली आहे. तसेच ह्या गुन्ह्यामध्ये रिकव्हरी किंवा डिस्कव्हरीचा कोणताही प्रश्न नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावर न्यायाधीशांनी पोलिसांनी मागणी केलेली 2 दिवसाची पोलीस कोठडी फेटाळून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट श्रीकांत पवार यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.